नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण रोंगे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा गेले अनेक वर्ष कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतो. खर तर चित्रपट सृष्टीमध्ये कायद्याची किती गरज आहे ह्या बाबीवरती आपल्याला आज थोडीशी चर्चा करायची आहे. कसं होतं की नवीन निर्माते असतात, नवीन तंत्रज्ञ असतात, त्यांना कामाच्या बाबतीत कुठलाही प्रश्न नसतो. परंतु ते जर काम कायद्याच्या चाकोरीतून असेल तर पुढं होणाऱ्या ज्या अडचणी आहेत, ज्या तुम्हाला कुठल्याही अडचणी निर्माण होतील त्या होणार नाहीत याच्यासाठी कायद्याचा अभ्यास करणं किंवा कायद्याच्या चाकोरीतून जाणं हे योग्य असतं असं मला हे सांगायचं आहे. अनेक निर्माते सिनेमा सुरू करतात, त्याच्यामध्ये प्रोप्रायटरी संस्था असते, त्याच्यामध्ये पार्टनरशिप असते, त्याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड असतात. परंतु ह्या सर्व संस्थांचा किंवा ह्या सर्व कायद्याचा त्यांनी कुठेही तशा पद्धतीनं अभ्यास केलेला आहे का नाही ह्या गोष्टीचा थोडासा विचार करावा असं वाटतो. कारण कसं होतं की ज्यावेळेस निर्माता हा चित्रपट सुरू करतो आणि त्याला पैशाची कमतरता पडते, त्यावेळेस तो दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि त्यांना सांगतो की तुम्ही चित्रपटामध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला को प्रोड्युसर म्हणून आम्ही या सिनेमामध्ये घेऊयात. परंतु फक्त को प्रोड्युसर म्हणून त्यांनी पैसे टाकले म्हणजे ते को प्रोड्युसर झाले का? तर नाही. कसं होतं की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही जी आपली मातृसंस्था आहे यांच्याकडं या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड तुम्हाला करावं लागतं. मग तुमची प्रोप्रायटरी संस्था असेल, त्याच्यामध्ये तुम्ही समजा को प्रोड्युसर म्हणून कुणाला घेणार असाल तर त्याचं पार्टनरशिपमध्ये तुम्हाला रूपांतर करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप फर्म असेल, त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त भागीदार असतील आणि तिसरा भागीदार तुम्हाला नवीन घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडमिशन डीड केलं पाहिजे, त्या नवीन भागीदाराला तुम्ही प्रवेश दिला पाहिजे. ह्या सर्व ज्या कायद्याच्या पद्धती आहेत, कायद्याच्या प्रोसिजर आहेत, त्या जर तुम्ही पार पाडल्या तर तुम्ही लिगली कायदेशीरदृष्ट्या निर्माता होऊ शकता. फक्त पैसे टाकले तर तो आणि किंवा तुमच्या चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये त्याचं नाव दिलं म्हणजे तो सहनिर्माता झाला किंवा निर्माता झाला असं म्हणता येत नाही. तर त्या व्यक्तीला कायद्यानं अधिकार प्राप्त पाहिजे. म्हणजे उद्या फक्त पडद्यावरती नाव येतं आहे परंतु कागदोपत्री कुठेही नाव नाही, त्याला कुठलेही अधिकार नाहीत. मग त्याला अधिकार कधी येतील? त्याला अधिकार तेव्हाच येतील जेव्हा त्या फर्ममध्ये तो भागीदार असेल, तो प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमध्ये डायरेक्टर असेल, तेव्हाच त्याला अधिकार येतील. मग त्याच्यामध्ये सहीचे अधिकार असतील किंवा उद्या कुठलेही राईट्स विकायचे आहेत, अनुदान येणार असेल, तर त्या सर्व गोष्टी त्याला कायदेशीरदृष्ट्या माहीत होऊ शकतात, त्याच्या सहीचा वापर होऊ शकतो, त्याच्या सहीने ते पैसे मिळू शकतात. सर्वच गोष्टीमध्ये त्या कुठल्याही अडचणी येऊ शकत नाही. त्याच्यामुळं निर्मात्यानं ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि ठीक आहे, त्यांना माहिती नसेल तर त्यांनी मराठी चित्रपट महामंडळामध्ये यावं. मराठी चित्रपट महामंडळाचा जो कायदेशीर विभाग आहे ते त्यांना योग्यरित्या पूर्ण गायडन्स करतील आणि त्या गायडन्सनुसार पुढं आपली कार्यवाही करत राहील. त्याचबरोबर पुढं ज्यावेळेस एखादा चित्रपट आपण करत असू त्यावेळेस कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याबरोबरचे करार किती महत्त्वाचे असतात, ज्यांच्या सिनेमामध्ये अशा पद्धतीचं डिस्प्यूट निर्माण झालेलं आहे त्यांना जाऊन विचारलं तर तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. कारण कसं होतं की सुरुवातीला सगळ्या गोष्टी छान असतात, व्यवस्थित असतात, कुठल्याही पद्धतीची अडचण नसते. परंतु ज्यावेळेस कुठला तरी काहीतरी अडचणीचा भाग निर्माण होतो किंवा मग आपल्या हद्दी खुणा ठरलेल्या नसतील अशा वेळेस त्या ॲग्रीमेंटचा, त्या करारनाम्याचा किती उपयोग होतो ते तुमच्या लक्षात येऊ शकते. त्यामुळं तुमच्या लेखकापासून ते तुमच्या स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येकाचा करारनामा असणं अतिशय गरजेचं आहे. याच्यातून काय होतं की त्या व्यक्तीची जी कायदेशीर जबाबदारी आहे कामाची ती अधोरेखित होते, त्याचा पेमेंट जे ठरलेला आहे ते पेमेंट अधोरेखित होते आणि निर्मात्याची काय जबाबदारी आहे किंवा त्या समोरच्या टेक्निशियनची, कलाकाराची काय जबाबदारी आहे ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या बांधल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळं आपसांमध्ये करार असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे चित्रपट निर्मितीमध्ये सुरुवातीला जे ज्यावेळेस जुनी लोक होती ते म्हणायचे की काही नाही,
आम्हाला करारनाम्याची गरज नाही किंवा आम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही, आम्ही सगळ्या गोष्टी विश्वासावरती करत असतो मान्य. परंतु आता काळ बदललेला आहे आणि त्या काळानुसार आपणही बदलणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कायदेशीर विभागाकडे कधीही तुम्ही या, तुम्हाला योग्य ते गायडन्स मिळेल. नमस्कार.